देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज, तिरंगा, राष्ट्रीय सण व अन्य महत्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात, ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवारी व अन्य सुट्टीच्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे. फाटलेला अथवा मळलेला ध्वज फडकवला जाता कामा नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंतयात्रेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही त्याचा उपयोग करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकिनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. द प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल होनर ऍक्ट अंतर्गत 3 वर्षापर्यंत कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी राष्ट्रीय ध्वजाचा योग्य सन्मान करावा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री दीक्षित गेडाम IPS यांच्याकडून जनहितार्थ जारी. ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव बुधवारी मालवण बंदर जेटीच्या समुद्र किनारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मालवणच्या किनाऱ्यावर जनसागर उसळला होता. किल्ले सिंधुदुर्ग वरून दर्या राजाला मानाचं श्रीफळ अर्पण झाल्यानंतर बंदर जेटीकडून शेकडो नारळ समुद्राच्या कवेत विसावले. मच्छीमार, व्यापारी बांधवांसह हजारोंच्या संख्येने मालवण वासीय या उत्सवात सहभागी झाले. खवळलेल्या समुद्राला श्रीफळ अर्पण करून शांत होण्याचं साकडच यावेळी दर्या राजाला घालण्यात आलं. यानिमित्त बंदर जेटीवर नारळ लढवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिला वर्गाचाही नारळ लढवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेवारस वस्तूंना हात लावू नका. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सतर्क रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. मालवणच्या नारळी पौर्णिमेला ऐतिहासिक महत्व आहे. किनारपट्टीवरचा मच्छीमारी हंगाम शासनाच्या निकषानुसार कधीही सुरू होऊ देत नारळी पौर्णिमेला समुद्रात श्रीफळ अर्पण झाल्यानंतरच इथला समुद्र शांत होतो अशी इथल्या मच्छीमारांची भावना आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमार बांधवांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. व्यापारी बांधवसुद्धा या उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. पारंपरिक प्रथेप्रमाणे बुधवारी दुपारी बाजारपेठेतल्या हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडं घालण्यात आलं. त्यानंतर व्यापारी संघाचा नारळ वाजत गाजत मिरवणुकीनं हनुमान मंदिर ते बंदर जेटी इथं नेण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेला मानाचं श्रीफळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं. यानंतर मालवणवासियांनी आपलं श्रीफळ समुद्रात अर्पण केलं. समुद्रात टाकण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच धावपळ पाहायला मिळाली. नारळी पौर्णिमेनिमित्त बंदर जेटीवर ठिकठिकाणी नारळ लढवण्याचा आनंद लुटला जात होता. नारळ लढवणाऱ्यांमध्ये युवा वर्गासह अबालवृद्ध महिला यांचाही सहभाग होता. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, अशोक सावंत, विजय केनवडेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर, ममता वराडकर, भाऊ सामंत, बाळू अंधारी, नाना पारकर, नितीन वाळके, मोहन शिरसाट, रवी तळाशिलकर, राजा शंकरदास, अजय शिंदे, बाबा परब यांच्यासह लायन्स, लायनेस, रोटरी क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण, मालवणातले मच्छीमार बांधव आणि व्यापारी बंधू, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लायन्स आणि लायनेस क्लबच्या वतीनं बंदर जेटीवर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उशिरापर्यंत कबड्डी स्पर्धेतला थरार सुरू होता. मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळ तसंच नगरसेवक यतीन खोत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत
यांच्या वतीनं आयोजित महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग दिसून आला. कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.